शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला पाठिंबा देणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्काचा अभाव असणारे खासदार सदाशिव लोखंडे यांना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 60व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकऱ्यांनी घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केल्याचं पाहावयास मिळालंय. आपण फक्त मध्ये मत मागायला तालुक्यामध्ये फिरतात, निवडून गेल्यानंतर फिरकतही नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, जीवितहानी झाली. लोकप्रतिनिधी या नात्यानं परिस्थितीतही नुकसानग्रस्त भागाची तुम्ही पाहणी करायला आले नाही. तुम्ही आमच्या तालुक्यासाठी कमी पडले, त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे पराभूत झाल्या. आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक खेड्यात अहोरात्र फिरलो. तुमच्या गटबाजीमुळे आमदार ताई पराभूत झाल्या. युती नव्हती तेव्हा तुम्ही तालुक्यात आले होते का? असे म्हणत प्रमुख पाहुण्यांचा खरपूस समाचार यावेळी घेतलाय. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, खासदार लोखंडे यांच्यासोबत दिसून आले. योगेश बागुल शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये जाणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. यावेळी खासदार लोखंडे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ असं शेतकऱ्यांना असे सांगत शेतकऱ्यांच्या घोळक्यातून काढता पाय घेतलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषित केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी उतरवलेलं आहे, आता संपूर्ण राज्यामध्ये ज्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या राज्य शेतकऱ्यांचे काय भाग आहे राज्य शासनाने केंद्र शासनाचा, त्यांनी जेवढा प्रीमियम भरल्यानंतर ते पैसे कमी दिलेले आहे. आम्ही संबंधित विभागाच्या तक्रारी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याकडे केलेल्या आहेत. संबंधित राज्य स्तरावर तो निर्णय होऊन शेतकऱ्याला जास्तीत जास्त पीक विम्याचे पैसे कसे जास्त मिळण्यात खासदार म्हणून माझी भूमिका राहणार. नगर मनमाड हायवेचं काम अजून यामध्ये गेल्या वेळेस जे 500 कोटीमध्ये तो काम पूर्ण टेंडर झालं होतं, पण त्या खडी आणि हे मिळत नसल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टरने काम सोडून दिलेलं आहे. आता नवीन नॅशनल हायवेच्या प्रस्तावित कामामुळे या ठिकाणी टेंडर पण वाढून दिलेलं आहे. आता पावसाळ्यामुळे ते काम थांबलं होतं. खड्डे बनाव भरण्यासाठी 8 कोटी रुपये केंद्राने ते पैसे दिलेले आहेत, परंतु युद्धपातळीवर आता नॅशनल हायवेचे काम होणार आहे आणि ते मनमाड नगर रस्ता पूर्ण होईल. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.